जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई आदींच्या मार्गदर्शनाखाली शिवशक राजदंड स्वराज्य गुढीचे पूजन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारणी, दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन, माझी मायबोली परिवार, राधानगरी प्रस्तुत शिवचरित्रावरील निवडक प्रसंगाचे नृत्य व नाटिकेच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले. यावेळी गाथा महाराष्ट्राची, कथा स्वराज्याची आदी भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार, बांधकाम अधिकारी सचिन सांगावकर, आरोग्य अधिकारी राजेंद्र गायकवाड, महिला व बालकल्याण शिल्पा पाटील, प्रकल्प अधिकारी सुषमा देसाई, ग्रामपंचायत अधिकारी अरुण जाधव, वनिता डोंगरे आदींसह प्रत्येक विभागाच्या अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुषमा पाटील यांनी केले.